रात्रीत 50 गाड्या पेटून दिल्या. सकाळी पोलिसांनी विचारलं का पेटवल्या, म्हटलं आपल्याला घेता येत नाही, म्हटलं पेटवतं तर येते, काय करायचं ते करा. म्हटलं एसी गाड्या घेऊन फिरता आम्हाला एसटीचं तिकीट काढता येत नाही, पेटून टाकल्या. म्हटलं काय कलम लावायचे त्याला. मी पारगावमध्ये राहतो साहेब, नगर तालुक्यात छोटंसं गाव आहे माझं पारगाव भातोडी, इथून 20-22 किलोमीटर अंतरावर. माझ्या गावात एक MH-14 पासिंगची गाडी आली होती. MH-14 म्हणजे जरा सदन भाग आहे. गाडी आली तशीच काच खाली घेतली, ड्रायव्हरच्या डोळ्यावर असा महागडा गॉगल होता, त्यानं गॉगल बिगल न काढता असंच एका लहान पोराला विचारलं पारगाव कुठे रे. आता गाडी पारगावातच आहे, त्या पोराला विचारलं पारगाव कुठे, तो म्हणला पारगाव ना 10 किलोमीटर पुढं जा म्हणला, वडगाव लागतं तिथं. कुणालाही विचारलं सांगतंय म्हणलं पारगाव कुठे. मी पळत गेलो, म्हटलं खोटं का सांगितलं, म्हणलं MH-14 आहे काय कमी, म्हणला जाते पुढे येते की माग. गरिबी आणि श्रीमंतीच्या संघर्षाची सुरुवात आहे साहेब, हिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एक दिवस असा येईल कोट्यवधी रुपये असतील तुमच्याकडे, एसी गाड्या घेऊन फिराल, पण समाजातली ही दरी जर वाढत गेली तर एसी गाड्या घेऊन आपल्याला फिरता यायचं नाही, लोक काचा फोडून टाकतील. आपल्याला एक मैदान घ्यावं लागेल भाड्यानं, तिथं आपल्या महागड्या गाड्या पार्क करायच्या, आपणच दोन वॉचमॅन ठेवायचे पगार देऊन. आणि पोरं जर म्हणली ना पप्पा ते आपल्या मर्सिडीजमध्ये चक्कर मारायचं, त्याला म्हणजे कोणाला सांगू नको आपली आहे, टमटम ना जायचं तिथपर्यंत, आतल्या आत सिक्युरिटी घेऊन चक्कर मारायची, गाडी तिथंच पार्क करायची आणि परत यायचं. तुम्ही सूट घालून फिरू शकाल, तुम्ही पैठण्या घालून फिरू शकाल, पण गरिबी आणि श्रीमंतीतली दरी जर वाढत गेली तर आपल्याला फिरता येणार नाही. सातव्या वेतन आयोगानंतर पगार वाढतील, रोज पैठणी घालाल, पण घरातच 6x6 चा 4x6 लावायचा. तुम्ही पैठणी घालायची, तुम्ही सूट घालायचा, तुम्ही म्हणायचं किती छान दिसते, तुम्ही म्हणायचं तुम्ही किती गोड दिसताय, काढून ठेवा, जाताना साधे घालून जाऊ, पार्टीतले महागडे कपडे नको, इथपर्यंत येऊन पोहोचेल लक्षात ठेवा. आणि इथपर्यंत येऊ नये असं जर वाटत असेल तर ज्ञानोबांनी सांगितलं दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे, पण कधी मिळू दे, दुरितांचे तिमिर जाओ. अहो इतकं सुंदर आहे ते पसायदान, विश्वाची प्रार्थना ठरावं इतकं सुंदर आहे पसायदान. ज्ञानोबांनी त्याची सुरुवातच केली आता, दुसरा कुठलाही शब्द वापरता असता ना पण किंवा पण परंतु म्हणून, पण आता म्हटले ज्ञानोबा. निर्वाणीचा शब्द आहे झालं आता, आपण आता कधी म्हणतो, बस आता. ज्ञानोबा निर्वाणीनं म्हणालेत आता विश्वात्मके देवे. पांडुरंगा विठ्ठला म्हटले नाही, आता विठ्ठला आता पांडुरंगा. जो कोणी विश्वाचा रचना करता असेल, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे, तो किती अधिकारवाणीनं मागितले बघा. ते असं म्हणत नाही एवढ्या वाऱ्या केल्या एवढ्या वेळा तुझ्याकडे आलो ना आता दे, एवढं तुमच्या मागे पळवलो आता टाका निधी, एवढ्या हक्क ते काय म्हटले, किती हुशार आहेत. ज्ञानोबांचा अधिकार काय, येणे वाग्यज्ञे तोषावे. तू जर संतुष्ट असशील, मी जो वाग्यज्ञ तुझ्या समोर मांडला ज्ञानेश्वरीच्या रूपानं, संतुष्ट असशील तर दे वाग्यज्ञ तोषा, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. आणि पहिल्यांदा आठवण कुणाची आली साहेब, आपण म्हटलात एकही तक्रारदार नाही, उल्लेख करताना सुद्धा त्यांना पहिल्यांदा तक्रारदाराचा उल्लेख करावा लागला. तक्रारदार नाही असं म्हणताना सुद्धा तक्रारदाराचा उल्लेख आहे, बरोबर आहे ना. ज्ञानोबांना सुद्धा उल्लेख कुणाचा करावा लागलाय, जे खळांची व्यंकटी सांडो. मदत करणाऱ्यांचा उल्लेख आधी, ज्ञानोबांवर प्रेम केलं नाही का समाजानं, दोन पाच लोक असतील ना, पण ज्ञानोबा आधी असं म्हटले नाही यानं लय मदत केली पहिलं याला देऊन टाका असं नाही. ज्ञानोबांनी पहिला उल्लेख केला जे खळांची व्यंकटी सांडो, जे वाईट आहे जे दुर्जन आहे देवा त्यांची वाईट बुद्धी सांडून जाऊ दे, खळांची व्यंकटी सांड, तया सत्कर्मिरती वाढो. किती सुंदर शब्द वापरलाय वाढो, माऊली रुजो नाही म्हटले, वाढो. रुजो कधी म्हणतात, जेव्हा काहीच नाही तेव्हा रुजो, आणि वाढो कधी, थोडं आहे आता वाढ. वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा थोडी तरी सत्कर्माची वृत्ती आहे, आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात वाढो. काय सुंदर आहे ते पसायदान. आणि मग जो जे वांछील तो ते लाहो, ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे, आनंद अपेक्षित आहे ना मिळू दे, पण कधी मिळू दे, दुरितांचे तिम्र जाओ. देवा अगोदर पाप अंधकार दूर हो दे, आणि हे पाप आणि अंधकार दूर करण्याची ताकद तुमच्या व्यवस्थेत आहे का, तुमच्या शिक्षण व्यवस्थेत आहे का,
तुमच्या संस्कारांमध्ये आहे का, तुमच्या मूल्यांमध्ये आहे का? मला वाटतं हे स्वतःला विचारावं. आमची सगळी शिक्षण व्यवस्था जर आम्हाला मार्कांच्या पाठीमागं धावायला लावणार असेल, साहेब गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार होतात हल्ली, हजार हजार विद्यार्थ्यांचे सत्कार, प्रत्येक पक्ष वेगवेगळे सत्कार करतो, ते महिनाभर पोरं फक्त कधी बाण कधी कमळ कधी घड्याळ कधी पण असलं घेऊन फिरत असतंय, ते सर्टिफिकेटवर असतेच की कोपऱ्यात. आणि ते इतके तेच गुणवंतांचे सत्कार आहेत ना. आणि त्यात मी एका सत्काराला गेलो होतो, तिथं असे 90 पुढच्या 3 रांगा होत्या, 80 ते 90 मध्ये 10-20 रांगा होत्या, आणि 60-70 वाल्यांच्या 50 रांगा होत्या. आता ज्यांना 90 जास्त येत नव्हते असे आयटीत बसले होते राजू साहेब, एकदम खुश, आपण 90 पुढे आहोत. 80 ते 90 मधले एकदम टेन्शन मध्ये होते, म्हणजे त्यांच्या विचाराची अवस्था नेमकी युती होईल का, इकडे जाऊ का, अशी जी दोलायमान अवस्था आहे ना नेमकं इकडं, अशा अवस्थेत ते 80 ते 90 मधले होते. आणि मागे जे 60-70 वाल्या 50 रांगा होत्या ना साहेब, ते 90 वाल्यांपेक्षाही खुश होते. त्यांना व्हायचंय ते होऊ द्या, आता काहीच आपल्या हातात होते, अजून महिनाभर तर काही कळत नाही. ते शेवटची जी रांग होती ते खुश होते, 80 ते 90 मधले टेन्शन मध्ये आणि 90 पुढचे खुश. आता 80 ते 90 मधले जे पालक होते त्यांना म्हटलं तुम्ही काय एवढे नाराज आहात, ते म्हणले पोरानं पार मथुरा पाण्यात घातले. म्हटलं काय केलं, म्हणजे त्याला महिनाभर आधी सांगत होतो जरा जास्त अभ्यास कर जास्त अभ्यास कर, आता 90 रांगेत बसलं असतं की नाही. म्हटलं केलं काय, म्हटलं काय करणार, मार्क नाही पडले हो नीट. म्हटलं किती काय, म्हणजे काय सांगायसारखे सुद्धा नाही. म्हटलं काय तर आकडा असेल, म्हटले ते 89 समथिंग काहीतरी आहेत त्याला. आता त्या मुलाला 89% मार्क पडले याचा आनंद पालकांना नाही, पण 90 मिळू शकले नाही त्याचं मात्र दुःख आहे. मग मी दोघा नवरा बायकोला विचारलं तुम्हाला 10वीत किती होते मुळे साहेब, आश्चर्य असे दोघा नवरा बायकोंच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होत नव्हती. आणि त्यांना दुःखाचं होतं पोराला 90 पडले नाहीत. आम्ही या सगळ्या शिक्षण व्यवस्थेला कुठे घेऊन चाललोय, कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट झालेल्या पोराला बँकेत DD काढता येत नाही, मराठीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराला शुद्ध नीट मराठीत बोलता येत नाही, इंग्रजीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराला स्वतःचा बायोडाटा इंग्लिशमध्ये लिहिता येत नाही. कुठे घेऊन चाललो आम्ही या सगळ्या व्यवस्थेला. नॉस्कॉम कमिटीचा रिपोर्ट होता इन फ्युचर 75% इंजिनियर्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉईड, 90% प्लेन ग्रॅज्युएट्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉईड, नोकऱ्याच मिळणार नाहीत 90% प्लेन ग्रॅज्युएट, इंजिनियर्स 75% नोकऱ्याच नाहीत. का नाहीत ते आम्ही शिकलो नाही, आम्ही फक्त आणि फक्त मार्कांच्या पाठीमागं धावत राहिलो. मार्क कसे मिळतील, समाजात नवीन नवीन काय घडतंय, जपान उद्ध्वस्त झालं पण परत ताटमाणीनं उभं राहिलं, कुणाच्या जोरावर राहिलं, तिथल्या लिंबू टिंबू पोरांच्या जोरावर जपान उभं राहिलं. दुबईमध्ये काय होतं, तेलाचे पैसे होते पण प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस. आज काय, जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबईचा आहे, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबईचा आहे. आम्ही आमच्या पोरांना मोठी स्वप्न दाखवली नाही, त्यांना त्यांच्या जगण्याची कला शिकवली नाही, फक्त मार्क कर कुठेतरी नोकरी लाग ह्याच्या मागे लाग, त्याची चिठ्ठी आण, बँकेत तरी लागलं पाहिजे, पतसंस्थेत तर चिटकलं पाहिजे. परवा निमसे सर भेटले होते एका कार्यक्रमात, लखनौला कुलगुरू असताना 123 जागांसाठी लाखो पोरांनी अर्ज केले होते शिपाई पदासाठी, आणि त्याच्यामध्ये 1000 पोरं PhD होल्डर होते. कुठे घेऊन चाललोय आम्ही सगळ्या शिक्षण व्यवस्थेला, म्हणजे आम्ही, आणि याच्यात पोरांची चूक नाही आहे, पालक म्हणून तुमची माझी चूक नाही आहे का, आपण शिक्षणाचा अर्थ एकमेव नोकरी मिळाली पाहिजे एवढाच सांगितला, पण तुझं जगणं समृद्ध करण्यासाठी बाळा शिक्षण आहे, तुला जगायचं तसं जग. का मोठी स्वप्न आम्ही पोरांना दाखवली नाही, का आम्ही त्यांना सांगितलं नाही उद्योगात ये व्यवसायात ये नोकऱ्याच करायच्यात तर जरा मोठ्या कर काहीतरी वेगळं मोठं स्वप्न बघ, हे का सांगू शकलो नाही. पोरगं काही वेगळं करायला गेलं का बापच त्याला सांगतं अंथरून पाहून पाय पसर, त्याला ते पोरगं हातपाय खोडून खोडून मरून गेलं, पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाहीत. तुम्हाला सांगतो आज तुम्ही घरी गेलात ना पोराला सांगा हातपाय पसर अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल, एवढी धमक एवढी रग आम्हाला पोरामध्ये निर्माण करता आली पाहिजे. लात मारील तिथून पाणी काढेल अशी ताकद त्या पोराच्या मनगटात निर्माण करता आली. आम्ही भीती निर्माण केली आणि पोरांसाठी कमवायच्या फंदात पडलो. लायक असेल तर ते कमवतोय आपोआप, नालायक असेल तर तुम्ही किती कमवून ठेवा बघा, ते 2 दिवसात उडवतोय. त्याच्यामध्ये कमवण्याची रग, त्याच्यामध्ये कमवण्याची लायकी आम्हाला निर्माण करता येईल का, मुळात हा प्रश्न आहे. म्हणून त्या दृष्टीनं आम्ही काही मुलांना दिलंय का, नोकरी नोकरी नोकरी
ते एक बाग आहे, त्या बागेत एक क्लर्कची जागा भरायची होती, तर हजार पोरांनी ॲप्लिकेशन केलं. आता एकच जागा आहे, एकाच पोराला नोकरी मिळणार आहे, एकाला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्यावेळेत बागेतला शिपाई पळत आला, म्हटलं साहेब याला नोकरी देऊ नका. म्हणे का? बागेत जे गुरीला माकड होतं ते मेलं आहे म्हटले. आणि आता गुरीला नाही तर लोक कशी येणार, लोक नाही तर पगार करायचा कशात, काही करा पण याला नोकरी देऊ नका. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले, म्हटलं साहेब तोंडात आलेला घास काढू नका, पडेल ते काम करेल पण नोकरी तेवढी द्या. साहेब म्हणले रडू नको, पोरगं म्हटलं लग्न होईपर्यंत तरी द्या, परत सोडून टाकेल. साहेब म्हटले तुला नोकरी क्लर्कची देतो, फॅसिलिटीज क्लर्कच्या मिळतील, पगार क्लर्कचा मिळेल, पण जोपर्यंत बागेत गोरिला येत नाही तोपर्यंत काम मात्र गोरिलाचं करावं लागेल. तो म्हणला पगार आहे ना, मग गोरिला तो गोरिला. रोज यायचा, गोरिलाचे कपडे घालायचा आणि पिंजऱ्यात जाऊन उभं राहायचा. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची, म्हणला मजा आहे, पगार पण चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. म्हटलं एक दिवशी कॉलेजच्या पोरापोरींची ट्रीप आली आणि कॉलेजच्या मुला मुलींकडे बघून हे जोर जोरात उड्या मारायला लागलं आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हटलं नोकरी गेली तरी चालती, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून जीवाच्या आकांतानं ओरडायला लागला वाचवा, याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला. याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको, नाही तर दोघांची नोकरी द्या. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं आणि वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित होतो. शिक्षणानं जर आम्ही स्वाभिमान शून्य होणार असू आणि शिक्षण ही संकल्पना निवळ आणि निवळ उदरनिर्वाहाशी नेऊन जोडणार असू, तर मग यातून तुम्ही कुठल्या आनंदी जीवनाची अपेक्षा करणार आहात? तुम्हाला तुमची आता नवीन नवीन शिक्षणात संकल्पना आनंददायी शिक्षण, आणि आनंददायी शिक्षण ॲप्राईज करण्याची कोणता फॉर्म्युला आहे तुमच्याकडे? मी म्हणेल की सगळे फॉर्म्युले सोडून द्या. आणि मला मी तुम्हाला विचारतो, तुमची लहान मुलं, तुमचे लहान नातू आता शाळेत जायला लागलेत, न्यायला गाडी येते, सोडवायला गाडी येते, ते टाय बी बांधून शूज बीज घालून पोरगं तयार असतं. भारत हा असा एकमेव देश असेल कदाचित की ज्या देशामध्ये मातृभाषेपेक्षा इतर भाषांमध्ये शिक्षण देण्यावरती अधिक भर दिला जातो. जगातली सगळी प्रगतशील राष्ट्र स्वतःच्या भाषेत शिकवतात. इतर भाषा अंगीकारू नका या मताचा मी निश्चित नाही. इंग्रजी जगाची भाषा आहे, स्वीकारली पाहिजे, शिकली पाहिजे. पण जे कन्सेप्ट तुमचे मातृभाषेत क्लिअर होतात ते इतर भाषेत होतीलच असं नाही. आणि म्हणून किमान वय वर्ष 0 ते 4, वय वर्ष 0 ते 8 हा जो आकलनाचा कालावधी, याच्यामध्ये आपण कुठल्या भाषेत मुलांशी बोलतो? ज्या वेळेस ती गाडी शाळेत न्यायला येते मुलांना, त्यावेळेस मुलांचे चेहरे कसे असतात? एकदम थकलेले असते, ते आई थांब ना, अजून झोप झालेली नाहीये, ते बळत त्या पोराला डबा बिबा भरून ते गाडीत पाठवलं जातं. शाळेत जाताना मुलं अशी तोंड बारीक करून जातात आणि शाळेत ज्यावेळेस शेवटची घंटा पडते त्यावेळेस मुलांचे चेहरे कसे असतात? असे कैदी बाहेर पडावेत असे पोरं तुटून बाहेर पडतात. हे आनंददायी शिक्षण आहे का? ज्या दिवशी पोरं अशी आनंदानं शाळेत जातील आणि तोंड बारीक करून घरी येतील ना, त्या दिवशी ते आनंददायी शिक्षण. याच्यापेक्षा दुसरा कोणता फॉर्म्युला आहे असं मला वाटत नाही. म्हणून मुलांना मुळातच शिक्षण आनंदानं असावं, ते आनंद देणारं असावं. आमच्याकडं सगळ्या फॉर्म्युलिटी, इतक्या फॉर्म्युलिटी ना, कमालीच्या फॉर्म्युलिटी आहेत शिक्षणामध्ये. म्हणजे शाळांमध्ये लॅबोरेटरीज नाही, लायब्ररी नाहीत, गावामध्ये 4-4 कोटीची मंदिर आहेत साहेब. तिथे इतक्या चांगल्या पद्धतीनं समाज मंदिर उभं राहू शकेल, ज्ञान मंदिर उभं राहू शकेल. मागच्या महिन्यात आपण एक संकल्पना राबवली, मंदिरात वेगवेगळ्या विषयांवरती बोललं जावं, मुलांना खेळाकडे घेऊन जाण्यात यावं. पण शाळेमध्ये जी लॅबोरेटरी आहे तिथे ते पोरगं प्रयोग करायला गेलं का ते गुरुजीच सांगतंय लिटमस पेपर संपलाय तेवढाच वापर, चंचूपात्र फुटेल ते दुसरं काही करू नको. आणि म्हणून आम्ही एक नवीन संकल्पना मांडली की गावात जे मंदिर आहे त्या मंदिरानं किमान एक वेगळी भूमिका, ज्ञान मंदिर नावाची संकल्पना मांडली. गावातल्या मंदिरातून मुलांना निसर्ग, समाज, अर्थकारण या वेगवेगळ्या विषयांवरती त्यांच्याशी बोललं जाईल का? त्या विषयांवरती त्यांच्याशी संवाद साधला जाईल का? मला वाटतं या दृष्टीनं प्रयत्न होणं गरजेचं आहे. वर्षानुवर्षे तेच शिकवलं जात आहे, त्याच गोष्टी, या गोष्टींच्या पलीकडे जाता येईल का?
तीच वाक्य आहेत, कर्ता कर्म क्रियापद एकत्र केलं का वाक्य तयार होतं. पोरांनो लिहा, शरद जेवण कर, कमल पाणी आण, हे असलंच आहे. याच्यात आम्ही कधी बदलणार आहोत? जोपर्यंत आम्ही हे बदलत नाहीत आणि येणाऱ्या पिढीची पावलं ओळखून मुलांपर्यंत काही पोहोचवत नाहीत, तोपर्यंत आम्ही वेगळ्या संकल्पना मुलांसमोर मांडू शकत नाहीत. आणि म्हणून आनंदानं जगायचं असेल आणि आनंद द्यायचा असेल, आनंद घ्यायचा असेल आणि मुळात जीवन आनंदी असावं असं जर वाटत असेल तर आपल्या आपल्या जगण्याच्या संकल्पना आपल्याला ठरवाव्या लागतील. अमेरिका प्रगतशील राष्ट्र आहे, दुसरीकडे भूतान आहे. भूताननं साहेब समाधानाचा निर्देशांक जाहीर केला आणि सगळ्या जगानं डोळे विस्फारले. भूतान सांगत होतं, आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत, आमच्याकडे चकचकीत मॉल नाहीत, पण आम्ही समाधानी आहोत. एक दिवस असा येईल तुम्हाला तुमचा निर्देशांक समाधानाच्या पातळीवरती मोजावा लागेल. आपण समाधानी आहोत का? मला वाटतं हे स्वतःला विचारून पाहावं. आणि आम्ही समाधानी असणं हे आमची आमची सेल्फ कॅरेक्टरिस्टिक आहे, ती आमच्या आमच्या पातळीवरती आम्हाला मोजावी लागणार आहे. जगात जर सगळ्या गोष्टी पैशाने विकत मिळत असत्या तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. पण मी कितीतरी श्रीमंतांना रडताना बघितलंय. शिर्डीला जाऊन बघा, साईबाबाच्या मंदिरात लाखो रुपये टाकतात, बाबा ते झोप तरी येऊ दे रात्रीची, तुला सोन्याचं सिंहासन देतो, पण मला माझ्या खुर्चीवर नीट बसता येत नाही. पैशानं जर माणसं सुखी होत असती तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. 10 साखर कारखान्याचे शेअर्स आहेत साहेब, पण डॉक्टरांनी सांगितले चमचाभर पण खाऊ नको. 10 लाखाचा दिवाण म्हणून घेतलाय झोपायला, पण डॉक्टरांनी सांगितलंय मनक्यात गॅप आहे, चटईवर झोपत चाल. व्हॉट इज द सस्टेनेबल डेव्हलपमेंट? कशाला म्हणायचं सुख, कशाला म्हणायचं आनंद? पैशात जर आनंद असता तर जगातली सगळी श्रीमंत माणसं आनंदी असली असती, पण नाहीये. मी म्हणत नाही पैसे कमवू नका, तो पुरुषार्थ आहे, कमवा, पण कुठे खर्च करायचा ते ठरवा, कोणत्या कामासाठी खर्च करायचा ते ठरवा. स्वतःच्या आणि इतरांच्या आनंदाच्या संकल्पना शोधा, त्या संकल्पनांवरती आम्हाला तो खर्च करता येईल का ते शोधा. एक परवा एक माणूस एका डॉक्टरांकडे गेला, म्हटला साहेब झोप लागत नाही. डॉक्टर म्हटल्या 2 गोळ्या खा, झोप लागेल, ह्या गोळ्या खाऊन दमलो, दुसरं काहीतरी सांगा. डॉक्टर म्हणले माझे उपचार संपलेत, मंदिरात एक महाराज आहेत त्या महाराजांकडे जा. ते महाराजांकडे गेला. आता महाराज चांगले होते. महाराज म्हणले याला काय सांगावं आता झोपेचं. महाराज म्हणले एक काम कर, तुला आता गोळ्या औषध दुसरा डॉक्टर घे. नाही म्हणलं आता डॉक्टरवर विश्वास नाही महाराज, तुम्हीच काय असेल ते. महाराज प्रामाणिक होते. ते म्हटले आता याला काय सांगावं. ते म्हणले एक काम कर, ज्याला झोप लागते असा माणूस शोध आणि त्याचा शर्ट घालून झोपत जा म्हणले, तुला झोप लागेल. ते तिथून उठला आणि डॉक्टरकडे गेला. म्हणला डॉक्टर गोळ्या देऊ नका, शर्ट द्या म्हणला. म्हणले ते काय? म्हणले ते महाराजांनी सांगितलंय ज्याला झोप लागते त्याचा शर्ट घाल. ते डॉक्टर रडायला लागले साहेब. ते म्हणले तुला कुणी सांगितलं मला झोप लागते म्हणून? म्हणले समोर तो नवीन दवाखाना आलाय म्हणले तेव्हापासून मलाही झोप नाही. ते माणूस म्हणला उठ दोघं मिळून शोधू. एका इंजिनियरकडे गेले, म्हणले बाबा तुझं काय, तुला झोप लागते का? 6 महिने पालिकेत बिल अडकलंय म्हणले, या टेबलहून त्या टेबलवर. चल म्हणले आमच्यासोबत. एक 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 करत 5-25 जण गोळा झाले पण एकालाही झोप नाही. शेवटी एका पुढाऱ्याकडे गेले, म्हणले तुझं काय प्रकरण? म्हणले आमचं फार अवघड आहे म्हणले, मागच्याच इलेक्शनचा अजून वसूल नाही, आता परत काय कसं काय होईल, कुणाची लाट, कुणाची सत्ता, कुणाचं तिकीट, अजून 2 महिने तर झोप नाही म्हणले. नंतर झोपतो म्हणले 2 महिन्यानंतर निवांत. त्यांना आत्ता तर झोप नाही. त्यांना चला साहेब आमच्याबरोबर, तुम्ही चला शोधू आपण माणूस. त्या पुढाऱ्याच्या नेतृत्वाखाली 5-25 जण शोधायला लागले, कुणाला झोप लागते, कुणाला झोप लागते. माणूस सापडेना साहेब ज्याला नीट झोप लागते. दमले सगळेजण, एका आंब्याच्या झाडाखाली जाऊन झोपले. म्हणले बसू जरा आराम करू, मग शोधू ज्याला झोप लागते. एक शेतकरी होता, धोतर बांधलेलं होतं फक्त, गुंडाळलेलं, अंगावर शर्ट नाही, घामाघूम झालेला, त्याचं नांगरून झालं, बैल आंब्याला नेऊन बांधली, पळत गेला, विहिरीत उडी मारली, बाहेर आला, बायकोनं दिलेलं गाठोडं सोडलं, 2 भाकरी दुधात चुरून खाल्ल्या, पायातली चप्पल उशाला घेतली आणि 2 मिनिटात घोरायला लागला. हे 25 जण म्हणले सापडला की माणूस ज्याला झोप लागते. यांनी असा गदा गदा हलूनच उठवला. म्हणले अशीच झोप लागती का रोज? शेतकरी म्हणला असंच शेड्यूल असते म्हणलं आपलं. सूर्य मावळायला उशीर म्हणला, वजभर गवत कापतो, जनावराला खाऊ घालतो, पाणी पाजतो, धारा काढतो, घरी गेला, 2 भाकरी खाल्ल्या, झोपला म्हणला, कोंबडा आरवायला उशीर, उठला चालला कामावर. त्यांनी आमच्यावर एक उपकार करशील का? म्हणले का? म्हणजे आम्हाला 25-30 जणांना तुझा एक एक शर्ट देशील का? म्हणले ते हसायला लागला. म्हणला 30 जणांना एक एक? माझ्याकडे नुसता एक असता, असा उघडा नांगरत बसलो असतो घ्या. म्हणलं देव किती सुंदर वागलाय बघा, ज्याच्याकडे ढिगा नाही त्याला रात्रीनं झोप नाही,
आणि ज्याच्याकडे एक शर्ट घालायला नाही ते दोन मिनटात झोपतंय. सुख आनंद ह्या संकल्पना पैशांशी संबंधित असत्या तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. मला वाटतं ह्या संकल्पना आपल्या आपल्या मनाशी संबंधित आहेत. ते एक राजा होता, त्या राजाला असा एक साधू झोपलेला असायचा तिथेच, आणि त्या साधूवर खूप श्रद्धा होती याची. आणि हा रोज राजा त्याला फोन बोलायचा की महाराज तुम्ही एकतर राजवाड्यात या नाहीतर मला तर घेऊन जा. तर राजा साधू म्हणायचा, राजे तुम्ही तिथं बरे आहेत, मी इथं बरा आहे, कारण मग तुम्हाला राजवाड्यात यायला काय हरकत आहे. ते गुरु एकच वाक्य म्हणायचा, तिथं काय इथं काय, काय फरक पडतो मला. शेवटी राजा हुशार होता, जाऊन बसला आणि म्हटला, गुरु तुम्ही काय म्हणता, तिथं काय इथं काय, मग काहीच फरक नाही तर मग तिथं काय इथं काय, चला मग राजवाड्यात. गुरु म्हटला, मग तिथं काय इथं काय, चल म्हणले राजवाड्यात. राजवाड्यात घेऊन गेला. आता एरवी चटईवर झोपणारे गुरु राजवाड्यात गेल्यावर आलिशान सगळं, एकदम बेड बीड निवांत, ते सेवा करायला सगळे हवा घालायला वेगळे. राजा आनंद, ते राजासारखाच गुरु पण आनंदात राहायला लागला. रोज मैफिली बसायच्या, मद्यपान, गुरुनी सगळ्या गोष्टीचा आनंद घेतला. आणि मग राजा म्हणला, तुझ्यात माझ्यात काय फरक आहे काय, म्हणला मी आनंद घेतोय तू आनंद घेतोय, आणि नुसतंच म्हणायला इथं काय आणि तिथं काय, तुमच्यात आणि माझ्यात आता गुरु काहीच फरक उरलेला नाही. गुरु म्हणले, एक फरक उरलेला आहे. म्हटले म्हणले काय, म्हणले सांगतो तुला, इथं नाही जरा राजवाड्याच्या बाहेर चल. राजाच्या हाताला पकडलं आणि राजवाड्याच्या बाहेर गेले आणि म्हटले, काय फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात, सगळ्या आयुष्याराम मी जे भोगतो ते तुम्ही भोगले, आता काय फरक राहिला तुम, एक फरक आहे. म्हटले म्हणले काय, चल थोडं पुढं. थोडं पुढं थोडं पुढं करता करता लांब घेऊन गेला राजाला. राजाच्या सीमा संपल्या राज्याच्या, आणि गुरु दोन पावलं पुढं गेले. आणि दोन पावलं पुढं गेल्यानंतर राजा थांबला आणि म्हणला, गुरु आता इथून पुढे येता यायचं नाही, माझं सैन्य मागं राहिलं, राजवाडा मागं राहिला, माझ्या सगळ्या राण्या मागं राहिल्या, आता इथून पुढे जाता यायचं नाही. गुरु म्हटले, हाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात, मी इथून पुढेही जाऊ शकतो आणि इथून मागेही येऊ शकतो. ही जी भूमिका आहे ना, की मी इथून पुढेही जाऊ शकतो आणि इथे मागेही येऊ शकतो, तुम्ही कदाचित याला वैराग्य म्हणाल, पण मी जगण्याच्या सचोट्यांवरती जर अवलंबायची ठरवली तर इथे काय आणि तिथे काय हा जो भाव आहे ना, की अरे चला याचा पण आनंद घेऊयात, नाही जमलं तर ठीक आहे सोडून देऊयात, प्रयत्न करूयात, ही जी आनंदाची भूमिका आहे ना ती आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि मला वाटतं ती इतरांना आनंद देण्यात भरभरून आहे, म्हणून तो इतरांना देण्यामधली मजा घ्या, कुटुंबाला वेळ द्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला वेळ द्या. माझं सगळ्या महिलांना सांगणं आहे की तुम्ही पहिल्यांदा स्वतःला वेळ द्या. तुम्ही सगळ्यांचं करत 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 जगता, परंतु स्वतःला आपण कधी अंतर्मनात कधी डोकावून पाहिलं नाही, स्वतःच्या आवडीनिवडी कधी पाहिल्या नाही. तुम्ही ते येईपर्यंत जेवायला थांबता, थांबतं की नाही, म्हणजे पुण्यात थांबतात, नगरचं काय मला माहीत नाही. मी हेच सांगणार आहे की इथून पुढं थांबू नका. ते पार तिकडं धाब्यावर दणकून हाणून येत आहे, करगुटा तुटुस्तोर जेवत आहे, ते घरी आल्यावर दोन घास खायचं नाटक करत आहे, आणि तुम्ही म्हणणार ते आल्यानंतर मी जेवणार, काय गरज आहे. ते आल्यानंतर तुमचं लय प्रेम आहे तर दोन भाकरी थापून द्या, परंतु तुम्ही तुमच्यासाठी कधीतरी वेळ द्या, तुम्ही स्वतःकडे कधीतरी वेळ द्या. जगातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती जर कोण असेल ना तुमच्या दृष्टीने, तर तुम्ही स्वतः आहात. तुम्ही सोडून तुमच्या दृष्टीने इतर कोणतीच व्यक्ती महत्त्वाची नाही, म्हणून पहिल्यांदा आपण आपल्या अंतर्मनात डोकावून पाहावं. आपलं जगणं समृद्ध करता करता आपल्याला इतरांचं जगणं समृद्ध करण्याचे मार्ग सापडायला लागतील, म्हणून अंतर्मनात डोकावून बघा, मस्त जगा, आनंदी राहा, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका. साहेब लोढा साहेब, मी पाहिलं तुमची सगळी एका छोट्याशा ह्याच्यात तुम्ही संस्था उभी केली, पण किती आनंद होता चेहऱ्यावर, किती आनंद दिसत होता त्या फोटोमध्ये, होता की नाही सगळ्यांच्या. काहीही नव्हतं, साध्या एवढ्याशा ह्याच्यात तुम्ही पतसंस्था सुरू केली, पण आनंद काय होता, त्या मिशन बिशन काय त्वरा होता त्या सगळ्या. पैसे नव्हते पण आनंद भरपूर होता. तुम्ही आठवून बघा, नवीन लग्न झालं, बायको म्हणली असेल जरा चांदबीबीच्या महालावर फिरायला घेऊन चला, तुम्ही कुणाची तरी गाडी घेतली असेल, कुणाकडनं 50 रुपये उसने घेऊन पेट्रोल टाकलं असेल, भिंगारजवळ गेल्यावर पेट्रोल संपलं असेल, तुम्ही गाडी वाकडी केली असेल, टाकीत फुकून किका मारून मारून पार घामाघूम झालेला असाल, बायकोनं असं बघितलं असेल कुठून याची माझी गाठ पडली. पण याही परिस्थितीत बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्याव, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या महालापर्यंत गेल्या होत्या साहेब. मजा होती, आनंद होता. हा म्हणतलंय की नाही, पण आता तुम्ही बघा, AC गाड्यात नवरा बायको फिरतात, दोघही व्हॉट्सअपमध्ये असतात,
वेळ मिळाला तर ती त्या खिडकीतनं बघते, हा ह्या खिडकीतनं बघ, आणि ड्रायव्हर दोघांकडं मधल्या आरशातनं बघत असते. हे नवरा बायकोत का? संवाद संपून गेला, माणसं एकमेकांशी बोलेनशी झाली, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला, पण आमचं बोलणं सुधारलं नाही. रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले साहेब गावागावातले, पण माणसाचं चालणं सुधारलं नाही. आजही संध्याकाळी 7 नंतर निम्म्यांना नीट चालता येत नाही साहेब रस्त्यानं. रस्ता सिमेंटचा होऊन उपयोगाचा नाही, चालणं सुधारलं पाहिजे. पैशाच्या जोरावर हजारो किलोमीटरचे चंद्र सूर्य ग्रह तारे दुर्बिणीच्या साह्यानं जवळ करून पाहिले, पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर प्रेमाचे संबंध मात्र निर्माण होऊ शकले नाही. आम्ही कशाच्या पद्धतीनं आमचं जगणं समृद्ध करणार आहोत, मला वाटतं ते ठरवण्याची वेळ आली आहे. म्हणून सांगतो, छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद घ्या. समृद्ध आयुष्याची तीच गुरुकिल्ली आहे. जास्त वेळ घेत नाही, आपल्याला मध्ये मध्ये ब्रेकची सवय, म्हणून जाताना इतकंच सांगेल, आपण विज्ञानाच्या जोरावरती अनेक गॅझेट तुमच्या माझ्या हातात आले, मोबाईल हातात आले. खरं तर ते खूप सुंदर माध्यम होतं. मध्यंतरी आपल्या कॉलेजवर आम्ही एका उपक्रमाची सुरुवात केली, मोबाईलकडून मैदानाकडे. साहेब, या मोबाईलच्या म्हणजे कोट्यावधी लोकांच्या हातात आत मोबाईल आहे, आणि ते खूप चांगलं साधन आहे खरं तर. एका क्षणात तुम्ही जगापर्यंत जाऊ शकता, परंतु आज त्याचा इतका अतिवापर झाला आहे की मेंदूचा कॅन्सर होण्याची शक्यता 400% वाढली आहे. दिल्लीमध्ये एम्सनं हॉस्पिटल सुरू केलेत की मोबाईलपासून जी पोरं व्यसनाधीन झालीत ना, ती रस्त्यानं चालताना हातात मोबाईल नसला तरी अशी चालतात. ती नेक्स्ट लेवल, नेक्स्ट लेवल. एक पेशंट असं होतं, घरात पाहुणं आला का ते म्हणायचं नेक्स्ट लेवल, नेक्स्ट लेवल, त्याला दुसरं सुचतच नव्हतं. रस्त्यानं जाताना मी बघतो, गाडी चालवताना लोक अशी मान, पुढची पिढी सुद्धा अशीच जन्म लिहील साहेब. तुम्ही 5वीच्या दिवशी फक्त मोबाईल टाकून द्यायचा, ते डायरेक्ट बोलायला सुरू करते. इतका अतिवापर, 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात आपण मोबाईल, आणि बाप कौतुकानं सांगतो चौकात, मला कळत नाही ते त्याला कळतंय, बरोबर व्हॉट्सअप काढते. 10-10, 11-11 वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल आहेत. मी शिवाजीनगरला बसमध्ये बसलो, मला कात्रजला उतरायचं होतं. शिवाजीनगर ते कात्रज 40-45 मिनिटांचा प्रवास आहे. माझ्या शेजारी साहेब 9वीतली 10वीतली मुलगी बसलेली असेल, 45 मिनिट कंटिन्यू मोबाईलमध्ये खेळत होती. उतरताना मी तिला विचारलं, श्वास घ्यायला या PMT जागा नाही, तू मोबाईलवर, एवढं काय महत्वाचं होतं? ती म्हटली, काही नाही रे, आता घरी जायचंय ना, इनबॉक्स डिलीट करत होते म्हटली. दिवसभर आलेले मेसेजेस डिलीट करते. मुला मुलींना कळायला लागलं, घरात जात असताना दिवसभर आलेले मेसेजेस डिलीट करायचे असतात. मग डिलीट करण्यासारखं दिवसभर स्वीकारायचं का? कारण काय स्वीकारावं आणि काय स्वीकारू नये हे सांगणारी माध्यमं साहेब घरात उरली नाहीत. कॉलेजला गेलेल्या पोराच्या मोबाईलला अचानक पासवर्ड आला, एरवी त्याचा मोबाईल कुठेही पडलेला असायचा, आता 24 तास हातात असतो. बाथरूममध्ये जातानाही दिदीला वाटतं हातात मोबाईल घेऊन जावा, आईवडिलांना कळू नये आता मुला मुलींसोबत बोलायची वेळ आली म्हणून, पण काय बोलावं आणि काय बोलू नये हे सांगणारी माध्यम उरली नाहीत. मला वाटतं की जग आपल्या वागण्याविषयी काय ठरवायचं ते ठरवेल. आपण आपल्या वागण्याविषयी प्रामाणिक असावं. आपल्याला जे पटतंय का, आपल्याला ते रुचतंय का, हे जग तर तुमच्या सगळ्या गोष्टींची शहानिशा करून तुम्हाला वेड्यात काढणार आहे, परंतु तुम्हाला तुमचं वागणं आणि बोलणं पटतं का? तुम्ही जे करत आहात त्याच्याशी तुम्ही सात्विकपणे प्रामाणिक आहात का? मला वाटतं हे शोधावं आणि छोट्या गोष्टींचा आनंद घ्यावा. जाताना इतकंच सांगतो, मी नेहमी सांगतो माझ्या भाषणात, की छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका, आयुष्य परत कधीच मिळणार नाही आहे. एक पुस्तक लिहिलं होतं मी सुख नावाचं, त्याच्यात एक पहिलं वाक्य लिहिलं होतं पहिल्याच पानावरती, नो वन्स मोर नो रिचेक फॉर एनी मोमेंट सो कीप स्माइलिंग. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही. तुम्हाला वाटलं माझं भाषण पुढं ढकलावं, ढकलता येणार नाही. घरी गेल्यानंतर वाटलं परत ऐकावं, परत ऐकता येणार नाही. आयुष्याचा कोणताही क्षण पुढं ढकलता येत नाही, आणि आयुष्याचा कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही. म्हणून जे जे क्षण आयुष्यात आलेत ना, तेच फक्त आपले आहेत. ते अमिताभ बच्चनचा एक कार्यक्रम आहे, कोण बनेगा करोडपती. प्रश्न विचारल्यावर तो काय म्हणतो, आपका टाइम सुरू होता है, आणि अब म्हटल्यानंतर टिकटिक सुरू होते, आणि टिकटिक संपल्यानंतर तुम्ही म्हटलात आता उत्तर येते, सांगू का, उपयोग आहे का? ज्या दिवशी जन्माला आलात ना त्या दिवशी टिकटिक सुरू झाली, कधी बंद होईल माहीत नाही. आणि तुम्ही टिकटिक संपल्यावर म्हटलात अरे व्याख्यानाला जायचं राहिलं, तिथं विनोद झालता हसायचं राहिलं, तिथं आवडलं होतं बोलायचं राहिलं, मदत करायची होती करायची राहिली, फक्त पाठीवर थाप मारायची होती हो, पण हात आखडता घेतला नंतर नाही, श्वास थांबला की सगळं संपून जातं. 14 वित्त आयोगातून शेड तयार करून ठेवलेत, पांढऱ्या कापडावाल्यांनी कापड तयार करून ठेवलेत, मडकेवाल्यांनी मडके थापून ठेवलेत, बांबूवाल्यांनी बांबू साळून ठेवलेत, सगळं तयार आहे. रडणारे सुद्धा तयार आहेत साहेब,
सगळं तयार आहे. श्वास थांबल्यानंतर जगता येत नाही आणि नंतर नाव सुद्धा उरत नाही. हो, ज्यांनी कामं केली त्यांची नावं उभी राहिली, त्यांच्या नावांनी व्याख्यानमाला तयार झाल्या. आपण जर तसं कर्तृत्व केलं तर आपलं नाव, नाहीतर मृत्यूनंतर एक मिनिट सुद्धा नाव उरत. लोक विचारतात बॉडी कुठपर्यंत आली, म्हणतात बॉडी, नावाचं रूपांतर बॉडीमध्ये होऊन जातं. मला वाटतं मस्त जगून घेऊ, आनंदानं जगून घेऊ, इतरांचं कौतुक करू. कौतुक करत चला. वसंतराव चांगलं काम करतात, आपल्याला चांगलं म्हणायला काय हरकत आहे का? आयतो यायचोय, बसायचोय, खुर्ची बिर्ची रिलून करतोय, 5-6 वर्ष चांगलं करतोय म्हणून जाता जाता काय वसंतराव काय व्याख्यान मग हुरूप येईन पुढच्या वर्षी आणखी जाऊ म्हण. ते जरा थोडेसे अजून 2-4 खुर्च्या होत्या पाहिजे होत्या, 2-4 लोकांना उभं राहायला लागलं. ते म्हणते हे करू का नको करू पुढच्या वेळेसपर्यंत. चांगलं काम करणाऱ्या माणसाचं कौतुक करायला लागतं काय? 2 शब्द मन कौतुक करून बघा आणि त्याची सुरुवात घरापासून करा साहेब. आज संध्याकाळी घरी गेलात ना काका, पहिलं बायकोचं कौतुक करून बघा. आणि काय लागत नाही बिचारीला कौतुक करायला, असं राजेश खन्नासारखं 30 सेकंद तिच्याकडे बघायचं आणि फक्त एक डायलॉग मारायचा, उग तू ये म्हणून चाललंय, नाही तर माझ्याच्यानं काय खरं आहे का? ती अख्ख्या गावात सांगते एक नंबर नवरा भेटलाय. काय लागतं, मस्त आनंदानं जागा. मी प्रशांत भाऊ इथं केडगावला लहानाचा मोठा झालो. माझे वडील शिक्षक मुख्याध्यापक होते एका शाळेवर, रिटायर झाले. आणि अख्ख्या कॉलनीमध्ये मुळेसाहेब सगळ्यांची घरं स्लॅबची होती, फक्त आमचं घर पत्र्याचं होतं. आणि मी माझ्या आईला म्हणायचो आई सगळ्यांची घरं स्लॅबची ना, आपलंच पत्र्याचं का? आई म्हणायची नशिबवान आहे शिक्षकाच्या घरात जन्माला आला. आणि माझे वडील ज्या शाळेवर शिक्षक होते तिथं तुमचे वडील अध्यक्ष होते काही काळ. आणि वडील माझी आई सांगायची की शिक्षकाच्या घरात जन्माला आला, नशिबवान आहेस पत्र्याच्या घरात लहानाचा. मी म्हणायचो काय शासनाचा जी आर आहे का, शिक्षकांनी स्लॅबची घर बांधायची नाही. ती म्हणायची कारट्या नशिबवान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो का? ती म्हणायची बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं, उन्हाळा सुरू झालाय. घर गळायला लागलं का तुला कळतं, पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही, खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं आहे. मजा होती हो, पैसे नव्हते पण निव्वळ आनंद होता. वडील एक चॉकलेट आणायचे आणि माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे, म्हणायचे कावेरी गणेशांनी तू अर्धा करून खा. वडिलांनी कायम एकच चॉकलेट आणलं आणि तिच्या हातात दिलं. ताई चॉकलेटचे 2 भाग करायची, एक मोठा आणि एक छोटा. ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा स्वतःला ठेवायची. चॉकलेट छोटं होतं पण आभळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात. आणि जगात हे फक्त बहीण करू शकत्या साहेब, लक्षात ठेवा. जगात हे दुसरं कुणी करू शकत नाही. म्हणून बहिणीचा सन्मान करा, आदर करा, आपल्याही आणि इतरांच्याही. आपण आपल्या बहिणीचा सन्मान जितका करतो तितका इतरांच्या बहिणीचा जर करता आला तर कुठल्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. आम्हाला सगळं पाहिजे पण मुलगी नको हल्ली असं म्हणतात. मी विचारलं का पोरगी नको, नाही म्हटले ते वंशाला दिवा पोरगा लागतो म्हटले. म्हणलं पण ती नाही चालत का, ते सोडावं म्हणले. चितेला आग कोण लावणार? मला खरं सांगा ताई, घरात चूल कोण चांगलं पेटवतं, मुलगी का मुलगा? गॅस कोण चांगलं पेटवतं? मग चिता कोण चांगलं पेटवतं? चिता पेटायला पोरगाच कशाला? पोरगी आल्याशिवाय तर कळत पण नाही साहेब कोण गेलं म्हणून. ती एसटीतनं उतरली ना त्या प्रेतापर्यंत ओरडत येते माझा बाप असा होता सांगते. पोरगं म्हणतं आली तर 10 दिवस थांब, जाताना हक्क सोडपत्रावर सह्या करायच्या. तुम्ही घराला घरपण देण्याची ताकद जर कोणात असेल ना तर ती तुमच्या आईत आहे, तुमच्या बहिणीत आहे, तुमच्या मुलीत आहे, तुमच्या पत्नीत आहे. म्हणून तिला मस्त जगू द्या, आनंदानं जगू द्या, आनंद घ्या आणि इतरांना द्या. मस्त हसत हसत जगा. आल्यापासून मी 2-3 जण बघतोय हसलेच नाहीत साहेब. म्हणजे जोक झाला तरी ते शेजारी बघतोय ते हसतोय का? काही जणांना घरी गेल्यावर हसायला येईल, अरे विनोद झालं होतं ते. काय लागतं? आणि माणसालाच हसता येतं, जनावरांना येतं का? शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, प्लीज वेलकम इन गोठा विथ स्माईल. गाढवाला कधी हसताना बघितलंय का साहेब? ज्या दिवशी गाढव हसायला सुरुवात करेल ना त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास आता मानवत्वाकडे सुरू झाला.